ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिळकत धारकांना भूसंपादन अधिग्रहण कायद्यानुसार आर्थिक मोबदला द्या, बेकायदेशीरपणे नोटिसा दिल्याने एमआयएम पक्ष आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एसटी डेपोजवळील मिळकत धारकांना भूसंपादन अधिग्रहण कायद्यानुसार आर्थिक मोबदला मिळावा या मागणीसाठी एमआयएम पक्ष आक्रमक झाला आहे। या संबंधी महापालिकेला निवेदन देताना एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळेंसह या भागातील मिळकतधारकांनी सांगितलं आहे की त्यांच्या सर्व मिळकती या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याला लागून असून हा रस्ता विकसित करताना त्यांचे प्लॉटमधून 150 ते 300 फुटापर्यंत वरील सर्व मिळकतधारकांच्या जागा बाधित होणार आहेत। याबाबत योग्य तो आर्थिक मोबदला मिळाल्याशिवाय आमच्या रस्त्याची बाधित जागा जबरदस्तीने कब्जा करणे, संरक्षित बांधलेल्या भिंती पाडणे किंवा खाजगी मालमत्तेचे घुसून नुकसान करणे असे प्रकार करण्यात येऊ नयेत असा इशारा देताना मात्र मोबदला बाबत व्यवस्थापक रस्ते विकास महामंडळ ताराबाई पार्क कोल्हापूर यांना आमचे म्हणणे मोबदला देण्याबाबत कळवण्यात यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि या रोडवर सुरू असलेली अतिक्रमणची कारवाई या संदर्भात आम्ही आज माननीय अतिरिक्त आयुक्त महापालिकेचे यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही प्रमुख मागणी अशा केलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराज रोड हा चांगला व्हावा हा आम्हा सर्वांचा प्रामाणिक हेतू आहे, पण या रोडचं जे अतिक्रमण काढण्याचा जो विषय सुरू आहे तो कुठंतरी दुजाभावाची वागणूक देऊन तसं अतिक्रमणाचं काम सुरू आहे। कारण उत्तम नगरच्या कोपऱ्यापासून जर पुढं महात्मा फुले चौकापर्यंत जर आपण गेला संपूर्ण मागासवर्गीय समाज राहतो, सर्व कष्टाळू वर्ग तिथं राहतो आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना 24 तासाच्या आत तुमचं अतिक्रमण काढून घ्या अशा पद्धतीची अन्यायकारक नोटीस ही महापालिकेनं दिलेली होती, त्याविरोधात सर्व तिथल्या रस्त्यानं बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना घेऊन आम्ही आज अतिरिक्त आयुक्तांना नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांच्यासोबत आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मूळ मुद्दा असा आहे, मी आज माननीय आयुक्त असतील, महापौर असतील किंवा महापालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना विचारतो की महापालिकेचा हा रस्ता होता, हा रस्ता नॅशनल हायवेकडे सुपूर्द करत असताना महासभेनं ठराव केलेला आहे का? हा महासभेनं ठराव केलेला असेल तर तो आम्हाला दाखवावा। महासभेनं तसा ठराव करून तो रस्ता नॅशनल हायवेला सुपूर्द करणं गरजेचं आहे। सगळाच कुत्रा जळताना आंधळं पीठ खात आहे अशा पद्धतीचा प्रकार या महापालिकेमध्ये सुरू आहे। दुसरा विषय असा, जर हायवेचं काम नॅशनल हायवेचं काम ज्या शेतातून जातं त्या शेतकऱ्यांना शेतजमीन गेली म्हणून नुकसान भरपाई दिली जाते, मग हा आमच्या शहरातून जाणारा नॅशनल हायवेचा रस्ता आहे, मग ह्या नॅशनल हायवेच्या रस्त्याला लागून राहणाऱ्या दोन्ही बाजूला जी कुटुंब राहतात, जे खाजगी मिळकतधारक राहतात, त्यांचा रस्ता जो रस्त्यामध्ये जी खाजगी जमीन जाणार आहे ती भूसंपादन करणं गरजेचं होतं, पण हा नॅशनल हायवेचा रस्ता करत असताना इस्टिमेट करत असताना कुठेही भूसंपादनाचा विषय त्यांनी घेतलेला नाही, त्यामुळं कुठल्याही त्या रस्त्याला लागून असणाऱ्या खाजगी मिळकतदारांच्यावर अन्याय आम्ही इथून पुढं होऊ देणार नाही। कोणी किती जरी दबाव आणला त्या रस्त्याचं अतिक्रमण काढा, तर आमचा प्रामाणिक हेतू आमची मागणी अशी आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या खाजगी मिळकतधारकांना भूसंपादन कायद्यानुसार आर्थिक मोबदला दिल्याशिवाय आम्ही तिथून पुढं जे काय अतिक्रमणाचं काम आहे ते चालू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही माननीय आयुक्त असतील, महापौर असतील या महापालिकेला देतो। व तसे कृत्य मनपाच्या कोणत्याही विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झाल्यास त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार व IPC कलम 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड इशारा यावेळी MIM आणि संबंधित मिळकतधारकांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे। तर याबाबत MIM पक्षाची आक्रमक भूमिका MIM पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव ओहाळ यांना निवेदन देण्यात आलं। शिवाजी महाराज रोड झालाच पाहिजे, या मताचे आम्ही सगळेच आहे। मिरजमधील एक खूप महत्त्वाचा रोड आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणारे या रोडचं काम होत असताना या रोडवर राहणाऱ्या जे खाजगी प्रॉपर्टीज आहेत, मागासवर्गीय लोक राहतात, त्यांच्या अन्याय मात्र होऊ नये या मताचे आम्ही आहे। 27 कोटीचं टेंडर निघालं, देखभाल दुरुस्तीसाठी निघालं, पण हे एस्टिमेट करताना यांना माहीत नाही का की साईडला आपल्याला 2-2, 4-4 मीटर खाजगी प्रॉपर्टीमध्ये जायला लागणार,
ग्रामीण भागात जसं 2-4 पट मोबदला दिला जातो असं या इस्टिमेटमध्ये कुठंच धरलं जात नाही। आणि आज महापालिकेनं स्वतःच नोटीस पाठवली की FSI किंवा TDR घ्या, म्हणजे महापालिका पण मान्य करते की ही जागा तुमची आहे आणि त्या बदल्यात हे घ्या। तर इथल्या नागरिकांना FSI किंवा TDR नको आहे, त्यांना आर्थिक मोबदला पाहिजे, रोड झाला पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा आहे। मात्र यांचं घर जाळून रोड व्हावा, नियमानुसार व्हावं। जे तुम्ही शेतकऱ्यांना मोबदला देताय ते शहरात पण दिला पाहिजे, मोबदला द्या, आमचे नागरिक स्वतःहून काढून घेतील। आणि फक्त प्रभाग 20 नाही, या रोडनं जिथं जिथं खाजगी प्रॉपर्टी बाधित होती त्या सगळ्यांनाच मोबदला दिला पाहिजे आणि हा रोड चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। ते चालतील। महानकर न्यूज साठी मिरजहून आदि माने।